फुलंब्री बाजार समितीच्या सभापती पदाचा कार्यकाळ संपलाय, त्यामुळे मंगळवारी सभापती पदाची निवडणूक होणार आहे। तर यामध्ये माजी आमदार कल्याण काळे यांना विधानसभेच्या तोंडावर बाजार समितीचा कायम राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले। गेल्या 15 वर्षांपासून फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेसच्या म्हणजेच माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या ताब्यात आहे। तर मागील काही दिवसांपूर्वी सभापती संदीप बोरसे यांनी कार्यकाळ संपल्यामुळे आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिलाय, त्यामुळे मंगळवारी सभापती पदाची निवडणूक होतीये। तर बाजार समितीचे सभापती पद शिवसेनेकडे जाण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे। जर सभापती पद भाजप सेनेकडे गेले तर याचा मोठा फटका काळे यांना विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, अशी देखील चर्चा होतीये। संदीप बोरसे हे माजी आमदार डॉक्टर कल्याणराव काळे यांचे अत्यंत विश्वासू आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत। आता पुढील 2.5 वर्षे काँग्रेसच्या संचालिका संगीता संतोष मेटे या राहणार असे त्यांचे ठरले होते, परंतु यामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर शिवसेना भाजपचे 8 संचालक एकत्र आले आहेत, त्यामुळे बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात कायम राहते की सेना भाजपकडे जाते हे 2 दिवसात स्पष्ट होणार आहे। फुलंब्री बाजार समितीचे एकूण 18 संचालक आहेत, त्यापैकी काँग्रेसचे 6, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 4, भाजप 4 असे संख्याबळ मागील 2.5 वर्षांपासून निवडून आले होते। त्यात आता मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका संचालकाने भाजपात प्रवेश केला आहे। निवडणुकीच्या ऐनवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1-2 संचालक उपस्थित राहणार नाहीत, त्यामुळे याचा फायदा भाजप सेना घेऊन सेनेकडे सभापतीपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर शिवसेनेला भाजपच्या मदतीने बाजार समितीचे सभापतीपद देऊन शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात संबंध चांगले होण्यासाठी भाजप सेनेला सभापतीपद देऊ शकते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यास मदत होऊ शकते।